पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय पक्षाची मोर्चे बांधणी सुरू. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये महारणसंग्राम होणार. वाशीचे प्रशांत बाबा चेडे महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता. माजी आमदार राहुल मोटे व प्रशांत चेडे यांच्यात जवळीक वाढली. प्रशांत चेडे यांची भूमिका महायुतीसाठी काळजी वाढविणारी. तात्या भैयासोबत बाबा आल्यास राजकीय समीकरण बदलणार. तात्या भैया बाबा यांचे सावंत समोर आव्हान. या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा. 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन, तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा. पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा. आता बातमी विस्ताराने. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आल्याचं दिसत आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युतीचे डॉक्टर तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील तसेच वाशीचे प्रशांत चेडे यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा 32,902 मतांनी पराभव केला होता. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सावंत हे सत्ताधारी शिंदे गटात सहभागी झाले, तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ठाकरे गटात आजही कायम आहेत. शिवसेनेची ठाकरे व शिंदे अशा दोन गटात विभागणी झाली व पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे सहकारी असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे विरोधक झाले, तर वाशीचे प्रशांत चेडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता व 2019 विधानसभा निवडणुकीत सावंत यांना साथ दिली होती. मात्र प्रशांत चेडे हे शिंदेगड शिवसेना सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. माजी आमदार राहुल मोटे व प्रशांत चेडे हे दोघे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उस्मानाबाद धाराशिव येथील जनजागृती रॅलीत एकाच मोटरसायकलवरून पोहोचले होते. माजी आमदार राहुल मोटे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत चेडे या दोघांना रॅलीत जाताना एकत्र बघितल्याने प्रशांत चेडे हे शिंदे गट शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे, मात्र अधिकृत घोषणा केली नाही. 2019 विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व प्रशांत चेडे हे दोघे सावंत यांच्यासोबत होते. यामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळविता आला होता. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील विरोधात असून प्रशांत चेडे हे देखील विरोधात जातील असं चित्र दिसत आहे. प्रशांत चेडे विरोधात गेल्यास पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राहुल मोटे व प्रशांत चेडे या तीन नेत्यांचा सामना करावा लागणार आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजप व शिंदे गटावर जनतेमध्ये नाराजी दिसत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज महायुती सरकारवर प्रचंड नाराज असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं आहे. राज्यात भाजप शिंदेगड सत्तेत आले, मात्र मतांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर परंडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघात नेत्यांची पण विभागणी झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यासमोर तात्या भैया बाबा या तीन नेत्यांचे आव्हान असणार आहे. वरील परिस्थिती पाहता सध्या तरी परंडाभूम व वाशी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.